भाजप आमदार नितेश राणेजी आपल्यासोबत आहेत आज तुम्ही ज्योतिराद्य शिंदे यांची भेट घेतलेली आहे काय विषय आमच्या सिंधुदुर्गामध्ये नवीन एअरपोर्ट उडान स्कीमच्या अंतर्गत सुरू झाला होता पण गेल्या काही महिन्यापासून जवळपास वर्षभर व्हायला आलं पण अजूनपर्यंत आमच्याकडे एकच फ्लाईट दिलेलं आहे दिवसातलं एकच फ्लाईट उडतं आणि ते पण फ्लाईट फक्त बहात्तर सीटचंच आहे लाखो संख्येने येणारे पर्यटक मुंबईकडून जाणारे येणारे पर्यटक आहेत स्थानिक चाकरमानी आहेत जे आपल्या गावाच्या दिशेने जातात लाखो संख्येने आणि त्यांना घेऊन जाणारा अगर फक्त बहात्तर सीटचं अगर विमान असेल आणि आमचा जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे म्हणून मी मंत्र्यांना विनंती केली की के तुम्ही येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या दृष्टिकोनातून तुम्ही फ्लाईटची संख्या वाढवा नाईट लँडिंग सुरू करा जेणेकरून आमच्या इकडच्या येड्या पर्यटकांचा ओढा आमच्या सिंधुदुर्गामध्ये अजून जास्त वाढेल जो रेल्वेनी जाणार आहे गाडीने जाणारा आहे त्याच संख्येने विमानाने जाणारा पण पर्यटक वाढावा या दृष्टिकोनातून ही मी मागणी केलेली आहे अच्छा यापूर्वी पण आपण पाहिले की गणेशोत्सवामध्ये गर्दी मोठ्या प्रमाणावर होते गाड्या बसेसचे सुद्धा होते परंतु शिंदे यांच्याकडून काय आश्वासन मिळाले काय संदर्भात त्यांना जेव्हा मी हा तांत्रिक विषय सांगितला समजवला हो की साहेब फक्त बहात्तरच लोक जाऊ शकतात आणि तुम्ही लाखोच्या संख्येच्या येणाऱ्या पर्यटकांना कसा न्याय देणार तुम्ही लाईट नाईट लँडिंग सुरू केली नाही तर मग तो एअरपोर्टचा काय उपयोग ही सगळी बाजू ऐकल्यानंतर ते अतिशय सकारात्मक होते तरुण असल्यामुळे पर जगभर फिरत फिरणारे म्हणून एक त्यांना पर्यटनाची स्वतःची आवड असल्यामुळे त्यांनाही तो विषय व्यवस्थित समजला मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या मिटिंगचे पडसाद सकारात्मक दृष्टिकोनातून कोकणामध्ये आपल्याला दिसतील गणेशोत्सवापूर्वी तोडगा याच्यावर विश्वास है तीनी तीनी आहे कारण का ते ज्या पद्धतीने विषय त्यांनी समजवला समजला त्याचबरोबर सन्मान्य राणेसाहेब पण त्यांच्यावर केंद्रीय कॅबिनेटमध्ये आहेत राणेसाहेब पण त्यांच्या बाजू ही आग्रहणी भूमिका मांडतील आणि मला विश्वास आहे येणाऱ्या काही आठवड्यामध्ये तो निर्णय होईल एकच प्रश्न शिवसेनेचं टेम्पल रन सुरू झालेला आहे अयोध्यामध्ये आज गेलेले आहेत संजय राऊत आता आदित्य जाणार आहे खरा हिंदुत्वाची व्याख्या काय ही मला खरंच त्यांना विचारायचं आहे कारण का खरा हिंदुत्व अगर खरंच त्यांना मनापासून असेल ते अयोध्या जातात मग ते आज मला शिवसेनेला विचारायचं की ज्ञानवापीबद्दल त्यांची काय नेमकी भूमिका त्यांनी सगळ्यांसमोर महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर स्पष्ट करावे ना त्यांना नेमकं काय वाटतं आज जगभरामध्ये प्रत्येक माणसाच्या तोंडी जो तो विषय आहे पण शिवसेनेने अजूनपर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे की बाबा त्यांना काय त्या भूमिकेबद्दल वाटतं तुमचं हिंदुत्व खरं आहे तुम्ही अयोध्याला जात आहात तर मग ह्या ज्ञानव्यापीबद्दल जो काही विषय आज पुरे जगभरामध्ये चालू आहे कोर्टापर्यंत वाद गेलेला आहे त्याबद्दल शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी असं मला निम, निमित्ताने वाटतं कसं युवा नेते आदित्य जात आहेत ते आदित्य ठाकरे जात आहेत त्यांचा धार्मिक दौरा आहे ते सगळं मान्य आहे प्रदर्शन आहे पण शक्ती प्रदर्शनाबरोबर त्यांनी त्यांची पक्षाची भूमिका हिंदुत्वासंदर्भात स्पष्ट करावी असं माझं मत आहे तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणता पण महत्त्वाच्या विषयावर अगर तुम्ही बोलायला पण तयार नसाल हिंदुत्वाची बाजू पण घ्यायला तयार नसाल हिंदूंची बाजू अगर घ्यायला तयार नसाल तर नेमकं तुम्हाला अयोध्येमध्ये पाऊल ठेवण्याचा अधिकार आहे का हा प्रश्न मला विचारायचा एक शेवटचा प्रश्न वारंवार टीका केली गेली होती सरकारवर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राम मंदिराच्या मुद्द्यावर पण पण संजय राऊत आज जेव्हा गेले तेव्हा पंतप्रधान मोदींनी जे कामकाज सुरू केलेलं आहे राम जन्मभूमीचं त्या कामकाजाची पाहणी त्यांनी केली लक्षात घ्या संजय राऊतांना फावल्या वेळामध्ये ते काम या सगळ्या गोष्टी करतात संजय राऊतांना अजून काम काय आहे दुसरं एक बाजारा बाजारामध्ये मिळणारा लोमता नेता म्हणून आम्ही त्याला ओळखतो त्याला भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही त्यांना महत्त्व न देणं असं मी समजलेलं आहे आता पंतप्रधान मोदी साहेबांचं एवढं मोठं काम आहे की त्यांच्या दौऱ्यामध्ये जे दिसणारे जे खासदार आहेत ते मोदी साहेबांमुळेच निवडून आलेले आहेत ही जाणीव मला राऊतांना करून द्यायची धन्यवाद चर्चा केल्याबद्दल ज्ञानव्यापीच्या संदर्भामध्ये शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करावी असं आमदार नितेश राणे यांनी सांगितलं आहे कॅमेरामॅन राजेश सर रामराज शिंदे झी मिडिया दिल्ली छत्रपतींचा विचार म्हणजे